हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 8वी विषय आहे सामान्य विज्ञान आणि आपले प्रकरण चालू आहे. म्हणजे सुरुवात करत आहोत आपण आज नवीन प्रकरणाला 9वे आपत्ती व्यवस्थापन. मित्रांनो, जर समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओ जे ते पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे प्लेलिस्टमध्ये जर गेलात तर तुम्ही विज्ञानाचे, गणिताचे असे वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाहू शकतात. जो अभ्यास राहिला असेल त्याचा व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमधून पाहू शकतात. मित्रांनो, आपत्ती व्यवस्थापन हे नाव तुम्ही काही आज किंवा आता ऐकताय असं नाही आहे. तुमचं इव्हन 6वीलासुद्धा तुम्हाला हे प्रकरण होतं, 7वीलाही होतं आणि आता आपण 8वीमध्ये सुद्धा ते शिकणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं आणि गरजेचं हे प्रकरण असं म्हणूया आपत्ती व्यवस्थापन. चला मित्रांनो, सुरुवात करूया. थोडे आठवा, अर्थात तुम्हाला 6वी 7वीमधील जे ते आठवायचं आहे. आपत्ती म्हणजे काय? आपत्ती म्हणजे मित्रांनो काय, तर आपल्या सांगता येईल आपल्यापुढे येणारं एखादं संकट, त्याला आपण आपत्ती असे म्हणतो. नाही का, अचानक उद्भवतं ते संकट. त्यामुळे काय होतं, या संकटामुळे नेमकं काय होतं, या संकटामुळे मित्रांनो आपल्या राष्ट्राची असेल, आपल्या समाजाची असेल, आपली असेल, तर जीवितहानी होऊ शकते, सामाजिक हानी होऊ शकते किंवा आर्थिक हानीसुद्धा होऊ शकते. यालाच मित्रांनो आपण आपत्ती असे म्हणतो. मग या आपत्तीचे प्रकार कोणते? अर्थातच तेही दोन आहेत. तुम्ही मागच्या वर्षी शिकला आहात आपत्तीचे प्रकार दोन. एक आहे मानवनिर्मित आपत्ती आणि दुसरी आहे नैसर्गिक आपत्ती. आता मित्रांनो, एखादा रेल्वे अपघात झाला तीसुद्धा एक प्रकारची आपत्तीच आहे, नाही का? भूकंप आला तीसुद्धा आपत्ती. तुम्ही मागच्या वर्षी शिकला आहात दुष्काळ किंवा ढगफुटी या प्रकार, आग, यासुद्धा आपत्तीच आहे. त्याचं तुम्ही अभ्यास मागच्या वर्षी केलेला आहे, इयत्ता 7वीमध्ये केलेला आहे. आज आपण थोडासा पुढचा अभ्यास आपण मित्रांनो करणार आहोत. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असतील आपत्तीचे प्रकार दोन आहेत. पहिला आहे निसर्गनिर्मित, म्हणजेच काय, निसर्गामुळे होणारी आपत्ती, निसर्गामुळे येणारी आपत्ती, ज्यामुळे काही आपलं जीवितहानी होत असेल किंवा पैशांची म्हणजे आर्थिक हानी होत असेल, नाही का? आणि दुसरी आहे मानवनिर्मित, मानवामुळे, मानवाच्या कृत्यामुळे होणारी आपत्ती. वेगवेगळ्या प्रकारचे अपघात मित्रांनो ही सुद्धा आपत्तीच आहे आणि ती कशामुळे होते, तर मानवामुळे होते. असे याचे थोडक्यात दोन प्रकार पडलेले आहेत असं आपण म्हणूया आणि हे तुम्हाला माहीत होते. ओके, हेच आपल्याला आपल्या इथे दिलं आहे. बघा, मागील इयत्तेत आपण विविध नैसर्गिक आपत्तीची तोंड ओळख किंवा थोडक्यात माहिती घेतली. मागच्या वर्षी मित्रांनो तुम्हाला आठवत असेल ढगफुटी, आग, त्याचप्रमाणे दुष्काळ या आपत्तींची तुम्ही माहिती घेतली, तुम्हाला ते आठवते असेल. ओके, या इयत्तेत आपण काय घेणार आहोत, तर भूकंप व काही नैसर्गिक आपत्त्याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा विषय मित्रांनो. ओके, पुढे बघूया. सांगा पाहू भूकंप म्हणजे काय. मित्रांनो, तुमच्या भाषेत म्हटलं तर भूकंप म्हणजे काय, आपण काहींनी अनुभवलं असेल, काहींनी अनुभवलं नसेल, परंतु भूकंप म्हणजे थोडक्यात काय, जमीन जी मित्रांनो ही थोडी हलते, नाही का? त्यामुळे असं आपल्याला ढोबळमान उत्तर देता येईल. जमीनचा जो थरथराट आहे किंवा जमीन जी हलते तिलाच आपण थोडक्यात भूकंप असे म्हणतो. तिची आपण जर व्याख्या करायची म्हटली तर आपल्याला असं म्हणता येईल, भूकवचात म्हणजे जमिनीच्या आत अचानक होणारी कंपने म्हणजे भूकंप होय. आता कंपने होतात म्हणजे नेमकं काय होतं मित्रांनो, तर ती जमीन जी ती खालीवर होते, मागे पुढे होते किंवा हलते, काही तिला बघा या चित्रात दाखवल्याप्रमाणे तडाही जातो, तर त्याला आपण भूकंप असे म्हणतो. आता हे का म्हणतो, हे का म्हणतो आपण त्याला, कारण की मित्रांनो आपल्याला माहिती आहे जमिनी अंतर्गत भूगर्भामध्ये वेगवेगळ्या मातीच्या लेयर्स आहेत आणि त्यामुळे काय होतं, काही वेळेस ती जमीन जी ती थरथरते, तिला भेगा पडतात आणि मग भूकंप जो येतो घडून येतो असं आपल्याला म्हणता येईल. ओके, पुढे बघूया. आता आपल्याला जी माहिती आहे ती बघा, भूकवचामध्ये अचानक कंपन होणे. कंपन होणे म्हणजे मित्रांनो काय, तर थोडक्यात ती हलणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. मित्रांनो ही व्याख्या तुम्ही आता लक्षात ठेवा, भूकंप म्हणजे काय. तर तुमच्या लक्षात आलं असेल भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यासच आपण भूकंप असे म्हणतो. ओके, आता या भूकंपामुळे नेमकं काय होतं, भूपृष्ठाचा, भूपृष्ठ म्हणजे काय, जमीन, आपण जिथे राहतो, आपण ज्याच्यावर इमारती बांधल्यात, घरं बांधलेत, नाही का, दुकानं आहेत, ती तोच म्हणजे आपला भूपृष्ठ. आणि याचा भाग मागे पुढे किंवा वर खाली होतो, साहजिकच त्यामुळे काय होतं मित्रांनो, जमीन जी ते हादरते, भूपृष्ठ जे ते हादरतं, नाही का, त्यालाच आपण भूकंप असे म्हणतो. ओके, आता मित्रांनो भूकंप, भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. भूकंप नाभीच्या अगदी वर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू असे म्हणतात. आता मित्रांनो
इथे बघा आपल्याला एक पिक्चर दाखवलेलं आहे, इमारतीस गेलेले तडे, अर्थात इथे बघा मित्रांनो भूकंप झाला असेल तर खाली आप भूपृष्ठ जर बघितला तर हा इथे मोठा तडा पडला आहे. अर्थातच काय झालं, हा तडा पडल्यामुळे ही हा जो भूपृष्ठ आहे तो पूर्णपणे हादरला. हादरल्यामुळे मित्रांनो याचा जो बेस आहे, जमिनीचा आपल्या इमारतीचा बेस आहे, तिथेसुद्धा तो धक्का पोहोचला. तिथेसुद्धा मातीचे जे आहेत लेयर जे आहेत आपण थोडक्यात म्हणूया किंवा लाटा ज्या आहेत त्या गेल्या असणार, आणि त्यामुळे ही जी बिल्डिंग आहे मित्रांनो या पद्धतीने हिला तडे गेलेले आहेत किंवा काही बिल्डिंगा पडतात सुद्धा. याचं कारण काय, जमिनीमध्ये हालचाल होते, त्यामुळे जमीन जी ती हादरते, कंप पावते, आणि त्यामुळे मित्रांनो भूकंप झाला असे आपण म्हणतो. ओके, आता मित्रांनो इथे भूकंप नाभीच्या अगदी वर, आता भूकंप नाभी म्हणजे काय, आता इथे खालची जी आकृती आपण बघितली तर इथे बघा मित्रांनो भूकंप नाभी इथे नाव दिले. आता थोडक्यात जर तुम्ही याची कल्पना, तुम्ही एखादं स्थिर पाणी पाहिलं असेल मित्रांनो, स्थिर जर पाणी पाहिलं असेल आणि तिथे तुम्ही बरं एक खडा टाका बरोबर, नाही का, एखादं स्थिर पाणी तलाव असेल विहीर असेल इथे बरोबर एक खडा टाका, त्यास तुम्हाला अशा ज्या लाटा ज्या आहेत मित्रांनो, तरंग जे आहेत मित्रांनो, असे असे गेलेले दिसतील, नाही का, या पद्धतीचे. मग तुम्ही जिथे दगड टाकला आहे तो समजा केंद्रबिंदू, त्याला आपण भूकंप नाभी असं म्हणूया, तो केंद्रबिंदू. आणि नंतरच्या या लाटा आहेत मित्रांनो, ही लाट जी थोडी जास्त असते, ही थोडी हिला हिची तीव्रता थोडी जास्त असते, पुन्हा तिसरी लाटची तीव्रता ही जास्त असते, आणि शेवटी जे मित्रांनो तीव्रता जी ही कमी कमी होऊ लागते, त्याचप्रमाणे हा भूकंपाचा केंद्रबिंदू असतो. आता हा केंद्रबिंदू जिथे असणार आहे, ज्या ठिकाणी केंद्रबिंदू असणार आहे, समजा आता मी आहे मुंबईला समजा केंद्रबिंदू असेल तर याचा अर्थ असा नाही की फक्त मुंबईची जमीन जिथे हादरणार आहे, तर नाही, त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, अर्थात बाजूला समुद्रसुद्धा आहे, इकडे बाजूला बघितला पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, नाही का, रायगड जिल्हा, यांच्या परिसीमेपर्यंतसुद्धा हे धक्के जे ते पोचू शकतात या पद्धतीने, अशा पद्धतीने हे जाऊ शकतात. म्हणजे केंद्रबिंदू तर असतोच परंतु आजूबाजूचा परिसरसुद्धा या भूकंपामुळे हादरतो. आणि मित्रांनो जिथे केंद्रबिंदू असतो अर्थात तिथे जो आहे जास्त जीवितहानी असेल किंवा मग आर्थिक हानी जी आहे ती आपल्याला झालेली दिसते. थोडक्यात सांगायचं मला काय, जिथे केंद्रबिंदू असतो तिथे तर मित्रांनो हानी होणारच आहे, परंतु या ज्या लेयर्ससारख्या दिसत आहेत, लाटा दिसत आहेत, या लाटा ज्या आहेत या बऱ्याच लांबपर्यंत त्या भूकंपाचे जे पडसाद जे ते लांबपर्यंत असे उमटलेले असतात. अर्थातच जिथे केंद्रबिंदू जवळ आहे तिथे जास्त नुकसान होत असतं. आता मित्रांनो भूकंप जो आहे आता किती रिश्टरचा आहे त्यावरती अवलंबून असतो, हे एकक आहे मोजण्याचं, तर तो कमी जास्त असेल तर त्यावरनं ठरतं की भूकंपाचे हादरे जे आहेत ते सौम्य आहेत किंवा तीव्र आहेत. आता भूकंपाचे हादरे जे मित्रांनो हे सौम्यसुद्धा असू शकतात किंवा तीव्रसुद्धा असू शकतात. तुम्हाला किल्लारीचा भूकंप आठवत असेल मित्रांनो, नाही का, आठवत असेल पण ऐकलं तर नक्की असेल, किंवा इकडे गुजरातमध्ये सुद्धा भूकंप झाला होता, ते अतिशय तीव्र असे होते, त्यामुळे खूप मित्रांनो नुकसान झाली होती असं आपल्याला सांगता येईल. ओके, पुढे बघूया. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपापेक्षा सौम्य भूकंपाची संख्याही जास्त असते. आता मित्रांनो हे आपलं सुद्धा वेळ, जे विध्वंसक भूकंपापेक्षा जे सौम्य भूकंप आहे याची संख्या जी आहे ती जास्त आहे, त्यामुळे विध्वंसक भूकंप होतात परंतु त्यांचं प्रमाण तसं कमी आहे, परंतु कुठे ना कुठे पृथ्वीवर दररोज जे मात्र हे भूकंप जे ते होत असतात. आता नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटरच्या निरीक्षणानुसार आपल्या पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला जवळजवळ 12,400 ते 14,000 भूकंप होतात. मित्रांनो हा आकडा खूप मोठा आहे, 12,400 ते 14,000 वर्षाला पृथ्वीवर कुठे ना कुठे भूकंप होतातच, नाही का, हे लक्षात येतं. ही इन्फॉर्मेशन आपल्याला कोणापासून मिळाली आहे, तर नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर, जगाचं एक भूकंपावरती इन्फॉर्मेशन देणारं जे सेंटर आहे, भूकंपाची माहिती देणारे जे सेंटर आहे, तिथून ही माहिती कळालेली. ओके, की पृथ्वीवर सतत कमी अधिक प्रमाणात कंप पावत असते. पृथ्वी जी आहे ही सततच्या सतत कमी अधिक प्रमाणात कंप पावत असते, थरथरत असते, त्यामुळेच तर मित्रांनो भूकंप जे ते होत असतात. ओके, आय होप तुम्हाला हे कळालं असेल. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास सेस्मोग्राफ अथवा सेस्मोमीटर असे म्हणतात. आता मित्रांनो भूकंप जो आहे याची नोंद होणाऱ्या घेणाऱ्या यंत्रास आपण सेस्मोग्राफ किंवा सेस्मोमीटर असे म्हणतात. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल या एककाचा वापर होतो. साधारणपणे 7-8 रिश्टर स्केलचा जो भूकंप आहे तो अतिशय तीव्र मानला जातो. 2-2.5-3 जे असतील हे थोडे सौम्य मानले जातात त्यामानाने. समजा 7-8 जो असेल तर मित्रांनो हे भूकंप जे आहेत
हे जास्त स्वरूपाचे तीव्र स्वरूपाचे मानले जातात. रिश्टर स्केल त्याचं एकक आहे. ज्याप्रमाणे आपण आपलं वजन मोजायचं असेल तर किलोग्रॅम, नाही का, लांबी मोजायचं असेल तर सेंटीमीटर, मीटर असा वापर करतो, तसं भूकंप मोजण्याचं एकक म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल रिश्टर स्केल. हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर होतो, तर अर्थात त्याचं उत्तर असणार आहे रिश्टर स्केल. ओके, यामुळे भूकंपाची तीव्रता जी आहे मित्रांनो ती लक्षात येते. अंदाजे मी सांगितली तुम्हाला 7, 8, 9 हे जास्त तीव्र असणारे भूकंप मानले जातात. 2, 3 असतील तर हे सौम्य भूकंप मानले जातात. ओके, भूकंपाच्या परिणामांचे वर्णन दिले आहे, या तक्त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करा. मित्रांनो आपण तो अभ्यास करणारच आहोत, बघूया काय दिलेत. मित्रांनो महत्त्वाची कारणे दिली भूकंपाची कारणे. ज्वालामुखीचा उद्रेक. मित्रांनो ज्वालामुखीचा उद्रेक जमिनीमध्ये झाला तर अर्थातच तो ज्वालामुखी बाहेर पडतो. त्यावेळेस हे जमिनीमध्ये आपण बघितलेत की वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचे, खडकाचे किंवा इतर अजून याचे थर आहेत, आणि या थरांमधून ज्यावेळेस उद्रेक होतो त्यावेळेस भूकंप होण्याची शक्यता ती जास्त असते. हे याचं पहिलं कारण आपल्याला सांगतील. मोठमोठ्या धरणांचा जमिनीवर होणारा किंवा जमिनीवर पडणारा ताण. मित्रांनो आपल्या भारतात जर पाहिलं तर आपण काळाची गरज आहे धरणं बांधणं, कारण की आपली लोकसंख्या एवढी वाढते तर त्यासाठी पाण्याची गरज असते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची मोठमोठी छोटी मोठी धरणं जी आहेत ती बांधलेली आहेत. आपल्या प्रत्येक भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये जवळपास मोठमोठी धरणं आहेत. आता मित्रांनो त्यासाठी लागणारा परिसर, धरण जर बघितलं मोठं धरण तर त्यासाठी मोठा परिसर लागतो, खूप मोठी जागा लागते, आणि हे एवढं पाणी अडवून ठेव एकाच ठिकाणी अडवल्यामुळे जमिनीवर ताण पडतो, आणि जमिनीवर ताण पडल्यामुळे साहजिकच जमिनीच्या आतमध्ये मित्रांनो हलचल होते, आणि मग थोडक्यात तो सुद्धा एक कारण होऊ शकतं भूकंपाचं. तिसरं आहे खाणकाम. आता खाणकामामुळे नेमकं काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस खाणकाम केलं जातं वेगवेगळ्या प्रकारचे तिथे दगड असतात ते फोडण्यासाठी तिथे सुरुंग लावले जातात किंवा छोटे बॉम्ब लावले जातात आणि त्याचा ब्लास्ट केला जातो. त्यावेळेस मित्रांनो ज्या आपल्या भूगर्भामध्ये तिथे सुद्धा काही प्रमाणात हालचाल झालेली आपल्याला दिसून येते. रेल्वेचं काम असेल, बोगदे तुम्ही पाहिले असणार, नाही का, हेच म्हणजे थोडक्यात खाणकाम. आणि हे खाणकाम करताना मोठमोठे दरडी जे आहेत त्या कोसळतात, त्यामुळे एकंदरीतच पृथ्वीच्या भूगर्भामध्ये काहीतरी हलचल निर्माण होते आणि भूकंप जिथे होऊ शकतो, हे सुद्धा एक त्याचं कारण आपल्याला सांगते. ओके, पुढे बघूया. भूपृष्ठातून अंतर्गत भागात पाणी झिरपते, त्यातील प्रचंड उष्णतेने त्या पाण्याची वाफ होते व ती वाफ कमकुवत पृष्ठभागातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते तेव्हा भूकंप होते. मित्रांनो भूपृष्ठामध्ये जर बघितलं आपल्याला माहिती पाणी जे ते खालपर्यंत झिरपत असतं, आणि पृथ्वीच्या आतमध्ये नेमकं काय आहे तर खूप अतिशय गर्मी आहे किंवा लावर असतो, मी नाव ऐकलेलं असेल, नाही का, तर खूप प्रचंड मोठी उष्णता त्या पृथ्वीमध्ये आहे. आणि ज्यावेळेस हे पाणी आत जातं त्यावेळेस त्या उष्णतेमुळे काय होतं तर पाण्याची वाफ होते. पाण्याचा गुणधर्म काय, पाण्याची वाफ हलकी असते, ती वर येण्याचा प्रयत्न करते आणि ती ज्यावेळेस त्याला जागा मिळत नाही, नाही का, त्यास वेगवेगळ्या भेगांमधनं ती पाण्याची वाफ जी ती वर येण्याचा प्रयत्न करते, आणि त्यावेळेससुद्धा मित्रांनो भूकंप होण्याची शक्यता असते किंवा भूकंपाचं ते सुद्धा एक कारण आहे असं आपल्याला म्हणता येईल. ओके, पुढे मग या मित्रांनो भूकंपाचे परिणाम कोणते आहेत. ओके, भूकंपाचे परिणाम मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवितहानी होते. मित्रांनो भूकंप जो हा काही सांगून येणार नाही, नेमका तो कधीही येऊ शकतो, त्यामुळे सगळे असावध असतात. मनुष्यासह वन्यजीव पाळीव प्राणी यांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आपल्याला दिसून येते. आपली काही उदाहरणं ऐकली आहेत, आपल्या भारतातसुद्धा मोठ्या प्रमाणात भूकंप झालेत आणि त्यावेळेससुद्धा पाळीव प्राणी असतील, मानव असतील किंवा वन्यजीव असतील यांचीसुद्धा जीवितहानी झाली, म्हणजे त्यांचेही प्राण गेलेले आहेत. ओके, मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते. वित्तहानी म्हणजे काय मित्रांनो, थोडक्यात पैशांची नासधूस होते, प्रॉपर्टीची नासधूस होते, विजेचे खांब पडले. आता विजेचे खांब जर कोणावर पडले असतील किंवा वीज चालू असेल त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. पाईपलाईन्स जी आहेत या खराब होतात. घरे, इमारती, रस्ते, लोहमार्ग जे आहेत हे उद्ध्वस्त होतात, म्हणजेच काय मित्रांनो मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते. आपली सगळी प्रॉपर्टी ती खराब होते किंवा वाया जाते किंवा सरकारी जे असेल ते, परंतु ते पूर्ण मोठ्या प्रमाणात त्याची वित्तहानी आपल्याला झालेली दिसून येते. जैवविविधतेचे नुकसान होऊन परिसंस्था धोक्यात येते. मित्रांनो जैवविविधता जी आहे ती
लहानात लहान जैवविविधतापासून तो मोठ्यात मोठ्या जैवविविधता आपल्या या परिसंस्थेमध्ये आहेत. आता जैवविविधता म्हणजे काय? एखादा छोटासा लेक असेल किंवा म्हणजे तलाव असेल, छोटासा तलाव असेल, त्यामध्ये असणारे सर्व वनस्पती प्राणी ही त्याची जैवविविधता झाली. आता तीच जर समजा भूकंपामुळे नष्ट झालं तर तिथली परिसंस्था जी ती पूर्णपणे नष्ट होईल. हे तुम्हाला उदाहरण सांगितलं, एखाद्या जंगलामध्ये असेल तर तिथली परिसंस्था जी ती नष्ट होईल. नद्या नाले यांचे प्रवाह बदलतात. मित्रांनो, काही भूकंप एवढ्या जबरदस्त असतात की त्यामुळे काय होतं, नदी नाले, कारण की भूकंप होतो म्हणजे नेमकं काय होतं, जमीन जी ती हादरते, जमीन जी ती फाटते, नाही का, ते लातडे पडतात. मग एखाद्या नदीच्या जवळ जर कुठे झाला असेल, जी जमीन ती नदी, जी नदीच्या खालचा भूपृष्ठभाग जर क्रॅक झाला तर अर्थातच तिचा जो प्रवाह आहे तो बदलेल, नाही का. हे एक त्याच्यापासून होणारा परिणाम आहे. शहरी भागात आग लागण्याचा धोका असतो. शहरी भागामध्ये मित्रांनो जास्तीत जास्त विजेचा जो वापर आहे तो केला जातो. अतिशय दाट वस्ती आहे म्हणजे घनता जी ती अतिशय शहरामधली जास्त असते खेड्यापेक्षा. त्यामुळे जर समजा असं काही भूकंप झाला तर शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता असते किंवा सिलेंडर्स वगैरे वेगवेगळी कारणं जी त्याची असू शकतात. मग हा धोका जो आहे तो शहरामध्ये थोडा जास्त जास्त असतो. समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यास सुनामी लाटा निर्माण होऊन किनारपट्टीच्या भागाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. मित्रांनो, सुनामी तुम्ही ऐकलंही नाही का, हा सुनामी नेमका कसा निर्माण होतो? ज्यावेळेस जमीन जी हादरते किंवा कुठली जमीन तर समुद्राच्या खालची, आणि ती जर हादरली तर समुद्राच्या वरती मित्रांनो पाणीच पाणी, त्याचं रूपांतर जे त्या लाटांमध्ये होतं त्यालाच आपण सुनामी म्हणतो. आणि मग ह्या लाटा जे किनारपट्टीवर येतात आणि खूप मोठ्या भागात ते नुकसान करतात. ओके, भूमिगत जल पातळी वर खाली होते, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. भूमिगत जल पातळी जी समजा खाली झाली तर मग पूर्णपणे तिकडचा जो भाग आहे तो पूर्ण दुष्काळी पडणार आहे. कारण की जर जल पातळी जर खाली गेली मित्रांनो तर शेतीसाठी लागणारं पाणी जे ते मिळणार नाही, अशा पद्धतीने प्रचंड नुकसान जे आपल्याला भूकंपामुळे जाणवतात किंवा त्याचे परिणाम जे ते आपल्याला जाणवतात. ओके मित्रांनो, आपण इथे थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण भूकंपात घ्यायची दक्षता व इतर भाग पूर्ण करणार आहोत. व्हिडिओ जास्ती लांब आहे त्यामुळे आपण इथे थांबूया. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असतात नक्की लाईक करा. धन्यवाद.